महाराष्ट्र के शक्कर कारखानों को मदद करने संबंध में केंद्रीय सहकारिता मंत्री अमित शाह के साथ बैठक ली गई। ऐसी जानकारी विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने दी। साथ ही उन्होंने बताया कि इस बैठक में शक्कर कारखानों के संबंध में सकारात्मक निर्णय लिया गया। केंद्रीय मंत्री राव साहेब दानवे के नेतृत्व में महाराष्ट्र के सहकारी शक्कर कारखानों को मदद करने के बारे में और उनकी समस्या हल करने के लिए केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह के साथ विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस और अन्य भाजपा नेताओं ने बैठक की। पिछले 15-20 साल सहकारी शक्कर कारखानों को इनकम टैक्स की नोटिस FRP से ज्यादा रेट देने की वजह से आ रही थी। अब भी ऐसे नोटिस आए हैं। इस संबंध में केंद्रीय सहकारिता मंत्री अमित शाह से बात की गई और उन्होंने इस पर सकारात्मक निर्णय लिया। ऐसी जानकारी देवेंद्र फडणवीस ने दी। महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यांना मदत करण्याच्या संदर्भात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात सहकारिता मंत्री केंद्र सरकार माननीय अमित भाई शाहसाहेब यांच्याकडे आमची बैठक झाली। केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आमचं डेलिगेशन त्यांना भेटलं आणि सर्व अधिकाऱ्यांसोबत वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी ज्यांना सहकारी साखर कारखानदारी नीट माहिती आहे, त्याच्या अडचणी माहिती आहेत, अशा सगळे प्रमुख लोक सोबत होते आणि त्यांनी त्या मांडल्या आणि अतिशय सकारात्मक आणि विशेषतः सहकारी साखर कारखानदारीला नवसंजीवन मिळेल अशा प्रकारची बैठक आज या ठिकाणी पार पडली आहे। विशेषतः यामध्ये एक आत्ता सगळ्यांना अडचणीचा असलेला मुद्दा सहकारी साखर कारखान्यांना आलेल्या इन्कम टॅक्सच्या नोटिसेस FRP पेक्षा जास्त दर दिल्यामुळे जवळजवळ गेले 15-20 वर्ष हा मुद्दा सातत्याने बाहेर येतो आणि सहकारी साखर कारखान्यांना त्याचा त्रास होतो आणि आताही तशा नोटिसेस आलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही विनंती केली माननीय अमित भाई साहेबांना की आपण याचा काहीतरी परमनंट या ठिकाणी इलाज केला पाहिजे। त्यावर अतिशय सकारात्मक भूमिका त्यांनी घेतली आहे आणि कोणावरही कारवाई होणार नाही आणि या संदर्भात जो काही सकारात्मक निर्णय आहे तो येत्या काळामध्ये आम्ही घेऊ अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे। हा खरं म्हणजे सहकारी साखर कारखान्यांना फार मोठा दिलासा यातनं मिळणार आहे आणि गेल्या जवळजवळ 15-20 वर्षापासून जो एक प्रश्न कारखान्यांचा होता आणि ज्याचा मोठा त्रास कारखान्यांना होत होता त्यातनं एक चांगला मार्ग यातनं निघणार आहे। चिंता व्यक्त केली आहे।